पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागात रस्त्यावर लाखो खड्डे पडले आहेत, मात्र पालिका प्रशासन 4000 खड्डे पडल्याची खोटी आकडेवारी देत आहे. पालिका प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी नागरिकांकडून शहरातील खड्ड्यांची छायाचित्रे मागवली होती. प्रत्येक छायाचित्रास 100 रुपये देण्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले. त्यानुसार आज दत्ता साने यांनी छायाचित्र पाठवणाऱ्यांना 100 रुपये दिले.